नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकन और पाइए नवी मुंबई पनवेल उरन और लोनावला की ताजा तरीन खबरें। बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे अध्यक्ष रमेश तुपे यांनी सावित्री आशीर्वाद आणि सावित्री प्रसाद या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर तालुका पनवेल जिल्हा रायगड पुष्पकनोड करंजाळे या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। यावेळी पनवेलचे आमदार तथा सिडको अध्यक्ष व भाजपा रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर, महापौर कविता चोतमल, सावित्री बिल्डर्सचे अध्यक्ष रमेश तुपे, नगरसेविका संतोषी तुपे व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते व उपस्थित मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला। प्रसादचे पनवेलचे आमदार तथा सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले व सावित्री आशीर्वादचे भूमिपूजन पनवेलच्या महापौर कविता चोतमल यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर व महापौर कविता चोतमल यांनी नागरिकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत आपले मत मांडले। सावित्री बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांच्या वतीनं आज रमेश तुपेजी आणि त्यांच्या सगळ्या परिवारातल्या सगळ्या सहकाऱ्यांनी मिळून इथे करंजाळे नोडमध्ये त्यांनी दोन प्रकल्प जे विमानतळ बाधित अशा पद्धतीची कुटुंब आहेत यांच्या कुटुंबियांपैकी त्यांच्या जमिनीवरती दोन प्रकल्पांचं निर्माणाचं काम सुरू केलेलं आहे। मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई विमानतळाची निर्मिती होते आणि या विमानतळाची निर्मिती होत असताना या ठिकाणी जे प्रकल्प बाधित आहेत या प्रकल्प बाधितांना जे प्लॉट्स मिळत आहेत त्याच्या बांधकामाला वेगानं सुरुवात झालेली आहे। आज दसऱ्याचा दिवस आहे, एकाच वेळेला या विभागामध्ये अनेक ठिकाणी कामांना सुरुवात झालेली आहे। अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं या परिसरातल्या प्रकल्पग्रस्तांना अडचणी जाणवत होत्या की कशा पद्धतीनं आमचं पुनर्वसन होईल। या अनुषंगानं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी सकारात्मक पुढाकार घेतला आहे आणि त्या माध्यमातून निरनिराळ्या पद्धतीच्या सोयीसुविधा आज या परिसरातल्या लोकांना देण्यासाठी मुख्यमंत्री पुढाकार घेतला आहे। सन्माननीय पंतप्रधान ज्यावेळेला 18 फेब्रुवारी रोजी इथे आले, 18 फेब्रुवारी आल्यानंतर त्यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पग्रस्तांच्या योगदानाची आठवण त्या ठिकाणी त्यांच्या भाषणातून काढली। त्याचबरोबर दिवंगत लोकनेते दिवा पाटील साहेब यांची आठवण काढली। मला वाटतं की हा प्रकल्प साकारला जात असताना या परिसरातल्या लोकांचं चांगलं पुनर्वसन व्हावं आणि त्या माध्यमातून इथला प्रकल्पग्रस्त पुन्हा अधिक जोमानं उभा राहावा आणि त्याच्या माध्यमातून या परिसराची सेवा अधिक मोठ्या प्रमाणात घडत राहावी यासाठी हे सर्व प्रकल्प चांगल्या प्रकारे साकारले जाण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून या अनुषंगानं मी रमेशजी तुपे आणि सावित्री बिल्डर्स अँड डेव्हलपरच्या सगळ्या सहकाऱ्यांना आवाहन करतो की त्यांच्या माध्यमातून दर्जेदार प्रकल्प वेळेमध्ये साकारला जावा या दृष्टिकोनातून त्यांना जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य आम्ही निश्चितपणाने देऊ। धन्यवाद। आज करंजाळे नोडेठे सावित्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या वतीने दोन प्लॉटचे भूमिपूजन आज इथे झालेलं आहे। सन्मान्य आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या हस्ते आज हे भूमिपूजन झालेलं आहे। सन्मान्य रमेश तुपे तसेच संतोषी तुपे नगरसेविका तसेच संदीप तुपे आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबियांना आज आम्ही इथे शुभेच्छा देतो की त्यांच्या इथे वतीने सावित्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या वतीने आज इथे करंजाळे नोड येथे प्रकल्पग्रस्तांसाठी जे RR पॉकेट्स जे डेव्हलपमेंट होत आहे त्याच्यामध्ये दोन प्लॉट्सचे ते भूमिपूजन झाल्यामुळे इथे लवकरात लवकर इथे इमारती उभ्या राहतील त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते। आणि आता नव्यानेच इथे विमानतळ होत आहेत
त्यानुसार इथे आता जी डेव्हलपमेंटही होणार आहे त्याच्यामध्ये यांचाही हातभार लागणार आहे. त्याबद्दल मी त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो. तसेच सविता बिल्डर्सचे डेव्हलपर्सचे अध्यक्ष रमेश तुपे व नगरसेविका संतोषी तुपे यांनी देखील दसऱ्याच्या शुभेच्छा देत आज हे भूमिपूजन पार पडले असे सांगितले. आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सावित्री प्रसाद आणि सावित्री आशीर्वाद प्लॉट नंबर 27 आणि प्लॉट नंबर 32 या दोन प्लॉटचे, प्लॉट नंबर 27 हा 550 मीटरचा आणि प्लॉट नंबर 32 हा 250 मीटरचा, असे दोन प्लॉटचे भूमिपूजन आज सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते झालेलं आहे. या अगोदर सावित्री बिल्डर्सचे करंजाडेमध्ये 8 प्रोजेक्ट ऑलरेडी सुरू आहेत. त्याच्यामधल्या एका बिल्डिंगची OC आलेली आहे. लोकांना मी पजेशन दिलेल्या वेळेमध्ये एका वर्षाच्या आतमध्ये, आणि याही दोन प्रोजेक्टचं विदिन 1 इयर आम्ही पजेशन देणार आहोत. या ठिकाणी आम्ही ग्राउंडला पूर्ण पार्किंग ठेवलेली आहे. कमीत कमी कमर्शियल एरिया आम्ही यूज करतो आहे. आता दिलेलं आहे सिल्कोने तो बाथरूम फिटिंग्स पूर्ण वॉलटाच दिलेले आहे. मीटर बाय मीटरच्या आम्ही फ्लोरिंगच्या लाद्या वापरतो आहे. किचनला फुल स्टाईल देतो आहे आम्ही. प्रत्येक प्लॉटला आता 10 बिल्डिंगचं काम चालू, प्रत्येक प्लॉटला आम्ही लिफ्ट प्रोव्हाइड केलेली आहे. पॉवर बॅकअप दिलेला आहे. जास्तीत जास्त ज्या स्मार्ट सिटीसाठी ज्या अम्युनिटीज द्यायच्या आहेत त्या सर्व अम्युनिटीज आम्ही देत आहोत. दसऱ्याच्या मुहूर्ताने आम्ही आमच्या सर्व ग्राहकांना एक गिफ्ट देतो आहे की आम्ही GST वरती 4% सूट देत आहोत. आम्ही आज जर का कोणी बुकिंग केलं, आज आमच्या 3-4 बुकिंग झालेले आहेत, ज्यांनी कोणी बुकिंग केलं त्यांना GST वरती 4% डिस्काउंट देतो आहे. रेटमध्ये 200 रुपये आम्ही मायनस म्हणून देतो आहे आज बुकिंग जर का केलं तर. आमच्याकडे आतापर्यंत जवळजवळ 120 फ्लॅटचं प्रोजेक्टचं काम चालू आहे आणि बऱ्यापैकी 7 ते 8 बिल्डिंगचं 90 ते 95% काम आमचं परिपूर्ण झालेलं आहे. आज दसऱ्याच्या निमित्ताने सावित्री बिल्डर अँड डेव्हलपर ग्रुपचे भूमिपूजन आमदार साहेबांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडले. उपस्थित महापौर मॅडम होत्या, अरुण शेठ भगत, इतर मान्यवर सर्व कार्यक्रमाला उपस्थित होते. आणि सावित्री बिल्डर अँड डेव्हलपर यांच्याकडून सर्व नागरिकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ जर्नलिस्ट अरबासाठीसह टिंकू चव्हाण यांचा रिपोर्ट.